रामकृष्ण आरे घरगुती उपाय युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत बघा मित्रांनो कसे आज सुखी असाल आनंदी असाल खुश असाल असे मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करतो आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो बघा आपल्या घरगुती उपाय युट्यूब चॅनलवरून जंगलामधील वनस्पतींची ओळख वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय वनस्पतींचे तांत्रिक माहिती अशी आपल्या चॅनलवरून तुम्हाला माहिती मिळत राहते कारण ज निसर्गामध्ये जंगलामध्ये आदिवासी भागामध्ये अशी काही औषधं आहेत की आजही खूप पॉवरफुल आहेत परंतु त्यांचा प्रचार आणि प्रसारच झाला नाही तर त्यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा ती लोकांना माहिती असावी असा माझा हेतू आहे ह्या हेतूने आपण व्हिडिओ बनवत असतोय तर बघा आज तुम्हाला मी एक जबरदस्त असा औषधी उपाय सांगणार आहे जो आजच्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो आजार आहे तो आजार म्हणजे मूळव्याध तर मुळव्याध हा तीन प्रकारचा असतो एका मुळव्यात रक्त पडतं काही कोंब येतात काही असे चुंबळ सूज येते तर असे तीन प्रकारचे मूळव्याध असतात वात पित्त कप तिन्ही समप खालावले की एखाद्याचा मुळ्यात उठतो तर वात पित्त कफानी किंवा तीनही प्रकारचे मुळ्यात बरा करणारा तुम्हाला एक जबरदस्त असा मी आयुर्वेदिक औषधी फॉर्म्युला सांगत आहे तर अजून आपण घरगुती उपाय यूट्यूब चॅनलवर नेऊन असाल चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा कारण हा व्हिडिओ दुसऱ्याने बघितला आणि एखादा गरीब माणूस असेल त्याने जर हा उपाय केला तो बरा जर झाला तर ते तेवढंच आपल्या आपल्याला पुण्य मिळेल तर बघा जबरदस्त असा हा मी तुम्हाला उपाय सांगत आहे हा उपाय आपण करून आणि मुळ पेशंट तुम्ही बरे करू शकता किंवा स्वतःला जर असेल तर तुम्ही हा उपाय करा तुम्हाला सगळ्यांना लाजाळूचं झाड माहीत आहे तर बघा लाजाळू ही वनस्पती इला ज्यावेळेस बी येतं पूर्ण फळ फूल बी येतं त्यावेळेस हे लाजाळूचं झाड संपूर्ण उपटायचं आहे उपटायचं उपटल्याच्यानंतर उपसून घ्यायचं आहे लाजाळूचं झाड मी तुम्हाला इथं दाखवतो बघा तर लाजाळूचं झाड काय करायचं आहे पूर्ण उपसून घ्यायचं उपसून घेतल्याच्यानंतर सावलीमध्ये त्याला सुकवायचे पूर्ण सुकवल्यानंतर खलबद्यामध्ये उखळामध्ये कुटून घ्यायचं आहे कुटल्याच्यानंतर कपड्यामध्ये गाळून घ्यायचं आहे गाळून घेतल्यानंतर त्याची पावडर बनवायची आहे त्याला कुटून गाळून व्यवस्थित पावडर बनवा त्या पावडरमध्ये ती पावडरमध्ये तुम्ही एक काळी मुसळी नावाची जी वनस्पती मिळते तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात पी मिळेल काळी मुसळी किंवा ही काळी मुसळीसुद्धा खूप अशी मुळ्यादावर चांगलं काम करते तर काळी मुसळी काय करायची आहे तिची पावडर किंवा काळी मुसळी थोडीशी घासून हरभरा एवढी आणि गावरान गाईच्या तुपामध्ये जर खात आहे सात दिवस तर तुमचा कुठलाही मूळ पूर्णपणे बरा होतो तर ती टाकू शकता किंवा ती पावडर कालवायची आहे तिच्या गोळ्या बनवायच्या आहे ती वटाने एवढल्या हरभऱ्या एवढल्या गोळ्या बनवून आणि ठेवून द्यायच्या आहे ती ज्यावेळेस ज्या माणसाला मूळ व्याधाचा त्रास होईल त्यावेळेस रोज सकाळी पाण्याबरोबर दोन दोन गोळ्या खायच्या आहे ती असा उपाय सात दिवस केल्याच्यानंतर तुमचा पूर्णपणे मूळ्यात बरा होऊन जाईल त्याच्यासाठी काही पथ्यपाने आहे ते आपल्याला ला सांभाळावं लागेल बघा काही लोकांच्या लक्षात राहत नाही काही म्हणतात महाराज तुम्ही रिपेर रिपीट सांगता तर रिपीट रिपीट सांगण्याचं कारण असं की तुमच्या लक्षामध्ये राहावं म्हणून डबल स्किप करून मागं येऊन बघण्याची गरज नसावी तर लाजाळचं झाड सगट उपटायचं आहे त्याचं पंचांग घ्यायचं आहे म्हणजे पान फूल मूळ फळ आणि लाकडं असे सगळं लाजळचं झाड उपटून त्याची सावलीमध्ये सुकून त्याची पावडर करून ती पावडर गाळून त्याच्या गोळ्या बनवायच्या आहे ती हरभऱ्यावरल्या वटण्यावडल्या त्या पाण्यासोबत घ्यायच्या आहे ते सात दिवस घ्यायच्या सात दिवसानंतर दिवस तुमचा मुळ यात पूर्णपणे बारा होऊन गेलेला असेल त्याच्यासाठी पथ्य आहे ते आपण दोन ते तीन महिने हे पथ्य पाळायचं आहे त्यासाठी आपण वांगे बटाटे खायचे नाही बाजरीची भाकर खायची नाही नाचणी खायची नाही आणि मसाल्याचा कुठलाही पदार्थ खायचा नाही गरम मसाले वगैरे मसाले खाऊ नका साधे मीठ मिरची हळद तेल टाकलेलं जेवण करा आणि असा उपाय करणं असं जर पाणी सांभाळून तुम्ही जर हे उपाय करताय तर तुमचा मूळव्याध हा शंभर टक्के बरा होईल ही मी तुम्हाला गॅरंटी देतो त्याचप्रमाणे काळ्या मुसळीचा पण खूप प्रभावशाली उपाय आहे ते जर तुम्ही गावरान तुपाबरोबर घेताय तर तुमचा मुळ यात पूर्णपणे बरा होऊन जाईल बघा तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्हीच तुमच्या जीवनाचे डॉक्टर तुम्हीच हे उपाय तुम्ही स्वतः करायचे आहेत हे औषधं तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात पण मिळून जातील लाजाळू चूर्ण तुम्हाला मिळतंय शतकार त्याचप्रमाणं तुम्हाला काळी मुसळी चूर्ण भेटतं आयुर्वेदिक दुकानामध्ये हे घेऊन त्याच्या गोळ्या बनवून तुम्ही गावरान तुपाबरोबर मुसळीच्या चूर्णाचं गावरान तुपाबरोबर आणि लाजाळूचं पाण्याबरोबर सेवन करायचं आहे सांगितलेलं पथ्य व्यवस्थित सांभाळायचं आहे असा उपाय केल्यानंतर तुमचा मूळ व्यात शंभर टक्के बरा होईल तर धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती दुसऱ्या व्हिडिओबरोबर दुसरी माहिती तोपर्यंत धन्यवाद रामकृष्णारी जय धन्वंतरी भगवान